ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर मंदिर जवळील परिसरामध्ये टाकला जाणारा कचरा सध्या येथील नागरिकांसह मोकळ्या वातावरणामध्ये फिरायला येणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी ठरत असून अगदीच नयनरम्य असणाऱ्या या भागामध्ये या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने हा कचरा या भागामध्ये टाकणे बंद केले होते, मात्र कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासन निष्क्रिय ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे। प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही प्रशासन याबाबत सुस्त आहे। ओतूर येथील श्री कपर्दिकेश्वर मंदिर जवळील परिसरात टाकला जाणारा कचरा सध्या येथील नागरिकांसह मोकळ्या वातावरणात फिरायला येणाऱ्या नागरिकांना डोकेदुखी ठरत असून अगदीच नयनरम्य असणाऱ्या या भागात या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने हा कचरा या भागात टाकणे बंद केले होते, मात्र कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासन निष्क्रिय ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे। प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही प्रशासन याबाबत सुस्त आहे। पंचायत प्रशासनाने पुन्हा एकदा कचरा तुमच्या शेजारी टाकण्याचं काम चालू केलेलं आहे, तर तुझ्या याच्यावर तुमचं प्रतिक्रिया काय? काय आता ग्रामपंचायतने काय केलंय, फक्त मध्यंतरी 2-3 महिने त्यांनी इकडं बंद केलं होतं। त्याचा त्रास एवढा आहे की आमच्या जमिनीमध्ये सगळं प्लॅस्टिक पांगलं होतं, ते आम्ही मजुरीची माणसं लावून काढून घेतलं बाहेर। दुसरं, पावसाच्या पाण्याबरोबर सगळा कचरा नदीमध्ये जातो आणि नंतर काय करतात, पाऊस झाला का ते लोक काहीच लक्ष देत नाही। सगळ्या पाटामध्ये इकडं खाली तुम्ही बघा, आत्ता सध्या नाही आहे, पण नंतर पाटाच्या पाण्याबरोबर कचरा पुढं पाण्याबरोबर जातो। आणि आरोग्याचा प्रश्न म्हणाल तर सगळी घरातली माणसं आमची आजारीच असतात नेहमी या कचऱ्यामुळे। मच्छर माशा अतिशय त्रास देते तिथं, आणि ग्रामपंचायत लक्षच देत नाही। नंतर एकदा कचरा टाक्या सुरुवात केली का ते इकडं पांगून वगैरे त्याचा काय विल्हेवाटही लावत नाही, काहीच नाही। सगळा कचरा त्यांचा इकडे तिकडे पांगला जातो आणि धर्मदाय संस्थेतून त्यांची काही मिली बघत आहे का ते समजत नाही आम्हाला काही। बरं, ग्रामपंचायतची गायरान जमीन आहे, त्यांनी तिकडे त्याची विल्हेवाट लावायची ते नाही। गावामध्ये त्यांच्या जागा आहेत, मोकळ्या जागा भरपूर, तिथं विल्हेवाट लावायचे ते नाही आहे। इकडं ते इकडं बाजूला आणून टाकतात इकडं पाटाच्या बाजूला, आणि इकडं मंदिराचं पावित्र्य आहे त्याचंही काही नाही त्यांना। संध्याकाळची लोकं फिरायला येतात या रोडला, इकडं शेतपावले करायला काही संध्याकाळची सकाळची फिरायला येतात, त्याचाही त्रास होतो सगळ्यांना। जास्त त्रास नंतर भटक्या कुत्र्यांचा खूप होतो आम्हाला। परत लहान लहान आमच्या गोठ्यामध्ये वासर राहतात बाहेर, मागे त्या भटक्या कुत्र्यांनी एक वासरू मारला आमच्या। ग्रामपंचायत लक्ष देत नाही या कोणत्याच गोष्टीला, ग्रामपंचायत लक्ष देत नाही। पदाधिकारी फक्त मत मागे या टायमाला येतात आमच्या इकडचे मेंबर, नंतर त्यांना सांगितलं ते पाहू मानतात, पण त्याच्यावर काहीच विषय घेत नाही। संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी नयन डुमरे, ओतूर। महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।